नमस्कार, प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज दाखवणार आहे तांदळीची सुकी भाजी. तर ही तांदळीची भाजी गावावरून आणलेली आहे. आता पेरणी झालेली आहे तर शेतामध्ये अशा छोट्या छोट्या तांदळीची भाजी उगवलेली असते. तर ही तांदळीची भाजी भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागते आणि झटपट होते. तर एकदम कवळी आहे ती आता निवडून घ्यायची. त्याचे फक्त शेंडे आणि पानच खोडून घ्यायचे आहेत. ही सर्व भाजी अशा पद्धतीने मी निवडून घेणार आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून इथे चाळणीमध्ये नितळत ठेवलेली आहे. फोडणीसाठी आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. त्यानंतर लसूण ठेचून टाकायचं आहे, तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा. त्यानंतर आपण धुवून ठेवलेली तांदूळची भाजी या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. इथे मी अर्धी अशी तांदूळची भाजी टाकून घेणार आहे, थोडं परतवून घेणार. पुन्हा राहिलेली सर्व भाजी ह्यात मिक्स करायची आहे. आता 2 मिनटे परतवून घ्यायची, म्हणजे ही अर्धी कढईची जी भाजी आहे ती एकदम कमी प्रमाणात होऊन जाते आणि आपल्याला मिठाचा अंदाज येतो. 2 मिनटे परतवून घ्यायची. आता तेलामध्ये पूर्ण सुकून गेलेली आहे. आता तुम्ही अंदाजानुसार मीठ टाकू शकता. आता याला पाणी सुटेल. मीठ टाकल्यानंतर थोडं पाणी सुटलं जातं आणि या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवायची नाही, झटपट होते कारण कोवळी भाजी आहे. भाकरीसोबत तर खूप छान लागते. आणि ही भाजी डोळ्यांचे आजार, पित्ताचा त्रास किंवा कांजण्या उठल्या असतील तर त्यावरतीही आपण भाजी खाऊ शकतो. खूप औषधी अशी ही भाजी आहे. तर थोड्या वेळ परतवल्यानंतर हे पाणी पूर्ण सुकून जातं तर झटपट होणारी ही भाजी आता तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, जास्त वेळ लागत नाही आणि पौष्टिक आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व ही भाजी खाऊ शकतात. ही मी भाकरीसोबत सर्व करणार आहे. तर आपली 1 वाटी एवढीच भाजी तयार झालेली आहे. ही भाजी भाकरीसोबत, त्यानंतर त्याच्यासोबत तळलेली मिरची, तर अशी ही आपली तांदळीची सुकी भाजी झटपट अशी बनवून तयार आहे. याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर फोडणीमध्ये कांदा आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल. पण साधे सिंपल पद्धतीने केलेली आहे आणि खूप छान लागते. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.